आज आम्ही कुमारगाव मतदारसंघातले एक डेलिगेशन हांगा आयज टी सी पी डिपार्टमेंटाच्या चीफ टाऊन प्लेनराक एक मेमोरंडम सबमिट करपाक गेल्ले आसा. आणि त्या डेलिगेशनाच्या मदीं आमच्या बरोबर आमचे सामात्याचे सरपंच बाय सुप्रिया तारी, तसेच बोलती नावलीचे सरपंच बाब मारियो पिंटो, तसेच माजी सरपंच आणि विद्यमान पंच बाब प्रशांत हरवळकर, करमलचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच बाब राजेश नायक, आमचे ओल्ड गोवाचे पंच बाब अंबर आमोणकर आणि बाकीचे सगळे आमचे सांतीचो माजी सरपंच आणि सध्याचो डेप्युटी सरपंच बाब सुकूर, तसेच इतर माजी आजी सरपंच पंच मेंबर्स आणि त्या वाठारातले जे त्या वाठारात खास करून बऱ्या पद्धतीने काम करणारे सगळे सामाजिक कार्यकर्ते हांगा मुद्दाम आयिल्ले आसा. तसेच आमचे स्वप्नील बोनकर जो सामात्याचो माजी डेप्युटी सरपंच आणि विद्यमान पंच असा. आणि मुद्दो जो असा तो आम्ही खबर असा की हे भारतीय जनता पक्षाचे सरकार जी वेगवेगळी अमेंडमेंट हाडल्या 17(2) आणि 39A त्याचे अंतर्गत हे गोय काबार करपाक फुडें सरलेले असा. आणि तातूंत हे आता गांवांनी पावले असा. आणि खास करून उल्लेख करता आज आम्ही मेमोरंडम दिवपाक गेल्ले असा ते म्हणजे आमचे ओल्ड गोवा वाठारांची मोती दोंगर जी हांगा आमची चर्च असा, त्या चर्चीक तेको लागून एक प्रॉपर्टी 1,64,000 जाचो ओनर असा मेसर्स एनिग्मा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड हो भायलो तेणी ही प्रॉपर्टी घेतलेली असा. आणि ती आता प्रॉपर्टी कन्वर्शनात घातलेली असा म्हणजे गॅजेटाचेर आयिल्ली असा. आता गॅजेटाचेर येतकूच त्याका जो 30 दिसांचो टायम असता फक्त सजेशन दिवपाचे. हेज्यान पयली खुबश्यो गोष्टी जाताल्यो, त्या वेळार सरकार कितें करताले की सजेशन आणि ऑब्जेक्शन असताले. पण आज आम्ही पळयता की ऑब्जेक्शन हे काढून उडलेले असा, म्हणजे हिटलरशाही चालू असा. ऑब्जेक्शन आपलो गाव सांभाळपाक लोकांक आता अधिकार दवरलेलो ना की बाबा हे आमकां नाका म्हणपाक, फक्त सजेशन दिवपाचो प्रकार चालू असा. त्या खातीर प्रखर विरोध करपाक आज आम्ही फुडें येयल्ले असा. हेज्यान पयलीं म्हाका दिसता खुबशे जाणांनी हांवें म्हजे वैयक्तीक हांगा विरोध केल्लो आसा. त्याच्या बरोबर आमची सेव ओल्ड गोवा कमिटी आसा, तेंच्यांनी हांगा मेमोरंडम दिल्लो आसा. आमची सायनींग कॅम्पेनिंग बऱ्या पैकी चालू आसा. आज आमी जवळ जवळ 300-350 सायनीचे मेमोरंडम सबमीट करपाचे आसा, जे आमी खुबशे जाणांनी हांगा सायनी मारलेले आसा. तो ती जागा जी आसा पळय 1,64,000 ती कन्वर्ट जावपाक जायना म्हणून, कारण आमी पळयता की ओल्ड गोवा इज अ हॅरिटेज सायट, युनेस्को रिकॉग्नायज हॅरिटेज सायट. आणि आमकां खरें म्हणजे अभिमान असपाक जो की आमची ह्या गोंयच्या राज्यात युनेस्को रिकॉग्नायज हॅरिटेज सायट असा. आणि आमकां चड अभिमान कारण ती आमच्या कुमारजय मतदारसंघात असा. आणि ती हॅरिटेज व्हॅल्यू जर दवरतलो जाल्यार असे कॉन्क्रिटायझेशन जर जायत गेले जाल्यार हॅरिटेज व्हॅल्यू वयतलो, कारण युनेस्कोचे काही नॉर्म्स असतात, त्या नॉर्म्सा प्रमाणे तुका हॅरिटेज व्हॅल्यूक रिकॉग्निशन मेळटा. आमचो गोंयचो साहेब असा आणि तो वाठार जर तुम्ही पळयत हो जो 1,64,000 स्क्वेअर मिटर जी आता प्रदर्शनात घालपाचे सरकारान षडयंत्र केल्ले असा, तो दोंगर तो खरं म्हणजे तातूंत ऑर्चर्ड काही प्रमाणात प्रॉपर्टी असा, काही प्रमाणात नो डेव्हलपमेंट झोन प्रॉपर्टी आहात. आणि त्याचा जर तुम्ही फ्लो पळयत कारण थंय भरपूर प्रमाणात वॉटर बॉडीज असा, थंय झाडां पेडां असा, नॅचरल रिसोर्सीस असा. आणि ते म्हाका दिसता हे कन्वर्शन झाले आणि ते सगळे काबार जातले. आम्ही पळयता की अशा पद्धतीचे दोंगराचे जर ज्या वेळार कापणी सुरू जाता आणि दोंगराचेर जे अशे पद्धतीचे एनवायरमेंट काबार करपाचो प्रयत्न करता, त्याचे परिणाम हांवें वायनाड पळयला. त्या दोंगरा सकयल गांव आसा आमचे, आणि त्या दोंगरा वयले जे उदक आसा ते मॅक्झिमम आमचे करमळचे जे तळे आसा त्याका मॅक्झिमम उदक थंयच्यान वयता. म्हणून अशा पद्धतीचे जर कन्वर्शनां सरकार करपाक लागलो आमचो नेचर उरतलो कसो. त्या खातीर लोकांचो प्रखर विरोध त्या कन्वर्शनाक आसतलो. आणि त्या वाठारांत खास करून गोंयच्या ओल्ड गोवा ह्या वाठारांत ज्या वाठारांत जी युनेस्को रिकॉग्नायज आमची हॅरिटेज व्हॅल्यू आसा ते दवरपाक आमी आज खास करून एक मेमोरंडम सबमीट करपाक आयिल्ले आसा. आणि ही जी सुरवात आसा ती आता सुरवात झाली आसा, कारण मोठ्या पद्धतीन लोकांचो विरोध थंय सुरू जाल्लो आसा. हांव बाकीच्या गोष्टींकडे उलयना, पूण हो मुद्दो जो आसा तो अत्यंत महत्वाचो आसा. आणि म्हाका दिसता समस्त गोंयकारांनी हांव विनंती करतां जर आमचे हॅरिटेज व्हॅल्यू आमी तर राखतले जाल्यार अशा पद्धतीचे कन्वर्शनां आमकां खंय तरी ती बंद करची पडटली. आणि सरकाराक एक शिटकावणी दिता की आज जरी आमी कमी प्रमाणात हांगा एक डेलिगेशन घेऊन येयल्ले आसा, जर येदा कदाचित ती कन्वर्शनां जर तुम्ही चालू दवरली जाल्यार मोठे आंदोलन करपाक आमी फाटी फुडें सरता. जी आमदार हो टी सी पी बोर्डातलो वन ऑफ द मेंबर, आता जो खरो म्हणशिल्ल्या टी सी पी बोर्डानूच मेंबर आसा ताका खबर ना अशें म्हणूंक शकना. त्या वेळार खरें म्हणशिल्ल्या ज्या वेळार आमी ज्या वेळार हॅरिटेज व्हॅल्यूचो आज आमी इम्पॉर्टन्स आमकां खबर आसा, लोकल आमदार म्हणटकूच ताणें खंय तरी ताका ऑब्जेक्शन रेज करपाक जाय आसलें. आतां बायक दिली म्हणून ऑब्जेक्शन जायना, खंय तरी इन रिटर्न
बाबा आपल्या ह्या हाका विरोध असा, या कॉन्व्हर्सेशनाक आपला विरोध असा, हे तिने करपाची तिची जबाबदारी. मूळ मालक कोण जमिनीचो? मूळ मालक कोण जमिनीचो? आता ती घेतल्या म्हणतात ती मिसेस एनिग्मा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड 1,64,000 ती ताजे नाव असा त्या प्रॉपर्टीचे ओनर. खुपशे फाटी असं जाता की आम्ही विरोध मागीर करतो, कोणी तरी घेतो डेव्हलप करतो, पण जो विकपी आता पैसे घेता आणि वयता तो गिर होता आणि लोक विरोध दुसऱ्याक करतात. आता खुपशे कडे तेच झालं सध्या. हेजेर तुमची पहिली गोष्ट सांगपाक सुद्धा हा सुद्धा काल आमचं बीजेपीचं पार्टी प्रेसिडेंट तानावडेन स्टेटमेंट केलं की गोयकारांनी खंय जमनी गोयकार जमीन विकता तो एक भाग झालो. पण सरकारची धोरणां असपाक जाय न्ही. सरकार धोरणांच करिना. म्हाका सांग पाय जमनी वाचोवपाची धोरणां कोणी करप? लोकांनी करप. सरकारची जबाबदारी बाबा शेतां आमची वाचपाक जाय, खाजना आमची वाचपाक जाय, दोंगर आमचे वाचपाक जाय, आमचे नो डेव्हलपमेंट झोन वाचपाक जाय, इको सेन्सिटिव्ह झोन वाचपाक जाय. ही धोरणां कोणी करप? ही सरकारान करप. सरकारान कर. सरकार आता ही अमेंडमेंटां जी हाडटा पळय ती कित्याक हाडटा? ती हाडपाक जायनासली. लोक विकचे नासले, घेणारे येवचे नासले हांगा. म्हणजे हांगा अशी पद्धत बाजार झाला. बाजार सरकार दुसऱ्यांक वोट दाखयता, आपूण खंय फेलियर जाला ते उलयना. अरे तुम्ही धोरणां करा मरे, तुम्ही कायदे हाडा बाबा. शेती शेत जमीन आहे ती शेत जमीनच उरतली. ऑर्चर्ड आहात ती कदाचित एक ऑर्चर्ड सेटलमेंट जाता अशें तरी आमी. पूण नो डेव्हलपमेंट झोन, इको सेन्सिटिव्ह झोन, दोंगर हे कन्वर्ट जावपाक जायना. आमी ती धोरणां हाडटलो कोण? ती फुडचेर बसले आनी दुसऱ्यांक वोट दाखयले म्हणजे जायना. सरकार सपशील फेला. तुम्ही ह्या 10-12 वर्सांक तुम्ही पळया न्ही, हेज्यान पयली कन्वर्शन आनी ह्या 10-12 वर्सांची तुम्ही पळयता गांवांनी मोठे मोठे बिल्डर पावले. पण गांव काबार करपाचे आम्ही हो पार्टी प्रेसिडेंट बीजेपीचं दुसऱ्यांक वोट दाखयता. तुमच्या कडे सत्ता आहा मरे, तुम्ही सत्तेचो वापर करा आणि गोय सांभाळा मरे. दुसऱ्यांक वोट दाखवू नका. आमचे बाप सामिलान उलोवंक जाय इतलें सांगलां आणि म्हाका इतलेंच म्हणून हांव म्हणूंक सोदतां की म्हजो एक एपील आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक, पळय तुवें भुतानीच्या प्रोजेक्टार इमिजिएटली आतां इलेक्शन घेवपाचें थरयलां. कॅबिनेट मिटींग आहा पयली सगली. आनी बाब समिलान सांगले सरकारान एक कायदो हाडचो जे जमनी सांबाळपाक. हे फरे, हे एकदम फरे की गोंयकार आमचेच गोंयकार भाटां आनी शेतां आनी सगळें विकता आनी थोडे चल्ले. सरकारान हाजेर मातसो विचार करचो कित्याक गोंयकार उणे जायत आहा गोंयांत आनी चड उगत लागचो ना. आयज तर सरकार हाजेर एक्शन घेना आनी म्हाका खात्री आहा मुखेलमंत्री हाजे आमी हे पळय आज निवेदन दिता ते मुखेलमंत्री हाजेर हाजेर लक्ष दितलो. आनी तूं भुतानीच्या प्रोजेक्टाक जे स्टॉप करूंक सोदता तशेंच हांगाय करतलो कित्याक ही हेरिटेज सायट. आनी हे तर करिना. आयज गोंयकार डेंजरान आहा. पंचायतीन ते पावले, सेक्रेटरीन येल्लापा आनी जल्लापा पावतलो. देव बरें करून फाटी 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 फाटी.